अनुसार हा संवाद मुळातच राज्यातली दुष्काळी परिस्थिती आणि या परिस्थितीच्या निमित्ताने आपण केलेल्या उपाययोजना त्याचा आढावा घेण्याकरता हा संवाद या ठिकाणी आपण करतोय. वगरी राठोड बोलतो ना, मुंबईची सरपंचपती. बर, बोला बोला. जीवन प्राधिकर यांची योजनेची पाच गावाची मोठी योजना झालेली होती, तिथे छोटी शिबिर घेतलेली पहिली. पण साहेब, वापरायलाच पाणी तो योग्य आहे, म्हणजे पिण्याला तेवढं बरोबर नाहीये, पिण्याला फार हाल होत आहे. तर माझी एकच विनंती आहे साहेब, तुम्हाला एक वीर जर तुम्ही मुख्यमंत्री साहेब एवढी जर माझी मुंबईची तर करून दिलं साहेब, फार मोठं भाग्याचं काम होईल. दुसऱ्या तुमची सूचना चांगली आहे. आता जीवन प्राधिकरणाचे एसी तिथे आहेत, त्यांनी तात्काळ त्या फिल्टर प्लांटच्या संदर्भातलं लक्ष घालावं आणि सीओंनी आपल्या कॉन्व्हर्जन्समध्ये नरेगा वगैरे कशात ही विहीर घेता येईल का याचं जरा लक्ष घालावं आणि त्या संदर्भातली कारवाई ही सीओंनी लगेच करावी. नमस्कार सर. नमस्कार. ग्रामसेवक गोकुळवाडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. आमची इथं गोकुळवाडी तांड्यासाठी सोमठाणा इथं एक जुनी विहीर होती, आज रोजी ती बंद पडलेली आहे. तर दुरुस्ती केल्यास गोकुळवाडी तांड्याची कायमची पाणी टंचाई दूर होईल सर. ठीक आहे, जरा याची नोंद घ्या. सीओ जिल्हा परिषद जालना. येस सर, मी मयुरा बोलते. आता तुम्ही देखील सगळं लोकांचं म्हणणं ऐकलं आहे. येस सर. याच्यावर जरा तात्काळ कारवाई करा सगळ्या याच्यावर. येस सर. आणि एकदा जरा आढावा घ्या, जिल्हाधिकारी आणि सीओ वेगानं निर्णय करा. जरा जिल्हाधिकारी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी जरा लाईन वर या. एक तर बघा, जरा तुमच्याकडे चारा छावण्यांच्या संदर्भात जास्तीत जास्त ओरड आहे, जरा चारा छावण्यांच्या संदर्भात तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. दुष्काळामध्ये सरकारी काम करून चालत नाही, जरा स्वतः लक्ष घाला. जे लोक आज या ठिकाणी माझ्याशी थेट बोलू शकले नाहीत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी एक नंबर लिहून घ्यायचा आहे, 88 89 73 40 45 88 79 73 40 45 हा व्हॉट्सॲपचा क्रमांक आहे. आपल्या तक्रारी सूचना या व्हॉट्सॲपवर पाठवा. आपल्याला सगळ्यांना मिळून या दुष्काळाचा सामना करायचा आहे. जे तातडीचे विषय आहेत ते 48 तासामध्ये त्याचं निवारण हे प्रशासनाच्या माध्यमातून आपण करू.